विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. इंदापूर तालुक्यातील प्रशासन हे पूर्णपणे निष्क्रिय आणि ठप्प झालेलं असून कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही. वास्तविक पाहता ही लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे. मी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आभार मानतो की त्यांनी पदभार स्वीकारताच स्वतः येऊन इंदापूर तालुक्यातील परिस्थिती जवळून माहिती घेतली आहे. या सर्व गोष्टींना निष्क्रिय लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असा गंभीर आरोप माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. हर्षवर्धन पाटील म्हणाले की प्रशासनावर कोणाचंही लक्ष नाही, औषधं उपलब्ध नाहीत. एखादा कोरोनाचा रुग्ण जर मृत्युमुखी पडला तर त्याचा अंत्यविधी कसा करायचा याचा एक प्रोटोकॉल आहे, मात्र तोही कुठं पाळला जात नाही. आज या भयानक परिस्थितीत इंदापूर तालुक्यात झालेली असून जनता भयभीत झाली आहे. कोणीही नागरिक या भीती आणि गैरसोयीपोटी तपासण्या करण्यास पुढे येण्यास तयार नाही. जर एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली तर ती सरकारी यंत्रणेकडे जाऊन सेवा घेण्यास तयार नाही. ते म्हणतात आम्हाला खाजगीत जाऊन उपचार करा, तर खाजगीत जागाही शिल्लक नाही, व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. बारामती, अकलूज, पुणे या ठिकाणी रुग्णांना घेतलं जात नाही. अशा स्थितीत रुग्णांनी जायचं कुठं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला आहे. परंतु इंदापूर तालुक्यातलं जे प्रशासन आहे ते पूर्णपणे निष्क्रिय आणि ठप्प झालेलं आहे. कोणाचंच नियंत्रण राहिलेलं नाही. वास्तविक पाहता लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी आहे. आज पुण्याचे जिल्हाधिकारी, मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी चार्ज घेतल्या ते पहिल्यांदा इंदापूरला आहे आणि त्यांनी वस्तुस्थिती बघितली काय ह्या तालुक्यामध्ये चाललेलं आहे. आज इतकी भयानक अवस्था आहे आणि मी 3 महिन्यापासून सातत्यानं सांगतोय की बाबा ह्याच्यामध्ये जर नाही लक्ष घातलं तर हा इंदापूर तालुका हा कोरोनाचा आता हॉटस्पॉट व्हायला लागला आहे. आणि माझं तर स्पष्ट मत असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीला ते निष्क्रिय लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, त्यांचं काम आहे. आज प्रशासन तर कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. आज कुठं औषध मिळत नाही, कुठं किट नाही, आणि एखादा कोरोना पेशंट जर दुर्दैवाने जर मृत्युमुखी पडला तर त्याची अंत्यविधीसुद्धा कसे करायचे हा एक प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉलसुद्धा पाळला जात नाही. आणि आज भयानक परिस्थिती ह्या इंदापूर तालुक्यात झालेली आहे. आज लोक घाबरत आहेत, टेस्टिंग करायला पुढे यायला तयार नाहीत. जर पॉझिटिव्ह निघालं तर सरकारी यंत्रणेकडे जायला तयार नाहीत. ते म्हणतात आम्हाला खाजगीमध्ये न्या, खाजगीमध्ये कुठेही जागा उपलब्ध नाही, व्हेंटिलेटर नाही, बारामतीला पेशंट घेत नाहीत, अकलूजला पेशंट घेत नाहीत, पुण्याला गेलं तर म्हणतात इथं पेशंट आणायचा नाही. मग त्या झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह त्या पेशंटनी करायचं काय? तर म्हणजे हा एक आंतरराष्ट्रीय डिझीज आहे, व्हायरस आहे, आणि याच्यावर गव्हर्नमेंटचं नियंत्रण आहे, सरकारचं नियंत्रण आहे. आज दुर्दैवानं आपल्या तालुक्यातल्या ह्या सगळ्या निष्क्रिय कारकिर्दीमुळं आज तालुक्यातली जनता हवालदिल झालेली आहे. आता याच्यात आम्हाला राजकारण आणायचं नाही, हा राजकारणाचा विषय नाही, पण असंच जर राहिलं तर अजून किती लोकांचे बळी गेल्यानंतर तुमचे डोळे उघडणार आहे सांगा. आणि म्हणून आम्ही आता कलेक्टरना भेटतोय, पालकमंत्र्याला सुद्धा आम्ही आता त्या ठिकाणी एक निवेदन देतोय, कारण इथं तर आता सांगण्याच्या पलीकडची केस गेलेली. किती निवेदनं द्या आणि कितीही मागण्या करा काही फरक नाही, फक्त वैयक्तिक कुणाचा तरी स्वार्थ त्या ठिकाणी दडला गेलेला आहे. काहीतरी नोटंकी करायची अशाही प्रशासन चालत नाही. आणि म्हणून आमचा स्पष्ट आरोप असा आहे की ही निष्क्रियतेमुळं आज इंदापूर तालुक्याची वाताहत व्हायला, ह्या तालुक्यामध्ये एकही कोरोना नव्हता. अहमद शेख, स्टार महाराष्ट्र न्यूज, इंदापूर.